हमी भाव दुप्पट करू असा शब्द दिला होता केंद्र सरकारने पण ते काही केलेलं नाही शेतकऱ्याचं कंबळ मोडण्याचं पाप जर कुठल्या सरकारने केलं असेल तर आजच्या केंद्र सरकारने केलं आहे माननीय अजितदारांच्या विरोधात हेच बोलत होते आणि आजही तेच बोलत आहेत त्याच्यामुळे आता त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे पण कसं आहे आम्ही रामकृष्ण हरीवालेत त्याच्यामुळे हरिमुखे मरणा हरिमुखे मी जन्मापासून आपलं पांडुरंगाचं नाव घेऊन रामकृष्ण हरी कोणी भेटलं तरी प्रेमाने रामकृष्ण हरी काय टीका करणार टीका केली जाते नौटंकी कशी हो अमोल नी आक्रोश मोर्चा सुरू केला आहे तुम्ही बघताय की कांद्याची काय परिस्थिती आणि इतकं जर असंवेदनशील हे सरकार असेल तर ह्याच्याबद्दल काय बोलणार आणि अर्थातच महाराष्ट्र सरकारला जर कांद्यावर आंदोलन करणं हे नौटंकी वाटत असेल हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि ज्या पद्धतीने केंद्र सरकारमध्ये इथेनॉल असेल दुधाचा भाव असेल कांद्याचे प्रश्न असतील सोयाबीन असेल कपास असेल या सगळ्यांमध्ये जो निर्णय घेतलेला आहे पॉलिसी लेवलला तो अतिशय चुकीचा आहे हमी भाव दुप्पट करू असा शब्द दिला होता केंद्र सरकारने पण ते काही केलेलं नाही शेतकऱ्याचं कंबल्ड मोडण्याचं पाप जर कुठल्या सरकारने केलं असेल तर आजच्या केंद्र सरकारने केलं आहे ताई बच्चू कुड हे महा भाजपसोबत होते शिवसेनेसोबत होते मात्र आता ते त्यांच्यासोबत नाराज आहेत आणि आजच ते पवार साहेबांची भेट घेणार आहेत कुठेतरी बच्चूकुडे हे महाविकास सोबत येणार आहेत अशी चर्चा सुरू मला त्या मीटिंग काय माहिती नाही जरांगे पाटील मुंबईला जाण्यावरती ठाम आहेत कुठेतरी जरांगे पाटील असं म्हणत आहेत की आता आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही दुसरीकडे ते असं देखील म्हणतायत की आम्हाला जर मराठा आरक्षणासंदर्भात जर कटीर निकष निकष जे लावले जातात तर ते ओबीसी लावत असं वक्तव्य त्यांच्याकडून केलं जातं मला असं वाटतं जारांगे पाटलांनी वीस जानेवारी पर्यंत वेळ दिली आहे महाराष्ट्राच्या सरकारला त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार काय काय प्रस्ताव आणतो ते बघूया पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गट शिंदे गट आणि यांच्यामध्ये वाद उफाळलाय आहे अं शिंदे गटाकडून कडून आणि भाजप कडून जवळपास अजित पवार गटाचे आठशे कोटी ची काम का आहेत ते तात्काळ थांबवावे अशी मागणी त्यांच्या कडून करण्यात आली आणि विभागीय आयुक्तांना तशा प्रकारचे निवेदन देखील देण्यात त्याला जोडून प्रश्न आहे की अजित पवारांच्या गटाकडून कडून किंवा अजित पवारांकडून निधी दिला जात नाही दोन्ही गटाला असा आरोप आहे मला असं वाटतं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा शिंदे गटाचे हेच मंत्री हे माननीय अजितदादांच्या विरोधात हेच बोलत होते आणि आजही तेच बोलत आहेत त्याच्यामुळे आता त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे पण हे आरोप आधी झाले होते आता परत हे केंद्र आहे हा गट करतोय त्याच्यामुळे तुम्हाला याचा प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल काल इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांची भावी खासदार म्हणून बॅनर लागले कुठेतरी भाजपचा उमेदवार आपल्या विरोधात अंकिता पाटील म्हणून उभा केला जातोय का काय एक तरी लोकशाही आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी लोकशाही आहे दिल्लीवाल्यांसाठी दडपशाही आहे लोकशाहीवर प्रेम करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतून राजकारण करणार करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे अर्थातच माझ्या विरोधात कोणीतरी लढलच पाहिजे कारण काही लोकशाही आहे त्याच्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना कोण लढणार बारा जागांची मागणी केली जाते अजून वंचित महाविकास मध्ये सामील होणार आहे का नाही ते पण माहित नाही पण बारावी जागांची मागणी केली जाते मला चर्चा होईल ना इंडियामध्ये चर्चा होईल चर्चेतून बघूया काय होतं पुढच्या आठ दहा दिवसात आमच्या या सगळ्या मीटिंग होतील त्याच्यातून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे सगळं चित्र स्पष्ट झालेलं दिसेल ताई तुम्ही वारंवार मागता की पवार कुटुंबीय हे राजकारण आणि कौटुंबिकला वेगळं असतं राजकारण वेगळं असतं मात्र अजित पवारांकडून आता शिरोळच्या जे मतदारसंघाचे खासदार आहेत अमोल कोल्हे यांना कुठेतरी त्यांच्याकडून टार्गेट करण्यात येत आहे अजित पवार असं म्हणत आहेत की मी अमोल कोल्हेंचा माझा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी पराभव करणार लोकशाही आहे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने बोलत असते लोकशाही अयोध्येच्या रा, राम मंदिरासाठी पाचशे वर्ष लागलेत असं सांगितलं आहे जर सर्व पक्ष एकत्र आले असते तर मात्र हे राम मंदिर लवकर झालं असतं असं आर एस एसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे माझं मी काय ऐकलेलं नाही माझ्या वाचनात आलेलं नाही त्याच्यामुळे मी याच्यावर बोलू शकत नाही मला जोडून एक प्रश्न की राम मंदिरासाठी अनेक भाजप सोडून इतर जे पक्षातील नेते आहेत त्यांना आमंत्रण दिलं जात नाहीत कुठेतरी राम राम मंदिराचं भाजप राजकारण करताय का शक्यता नाकारता येत नाही पण कसं आहे आम्ही रामकृष्ण हरीवाले त्याच्यामुळे हरिमुखे मरा हरिमुखे मी जन्मापासून आपलं पांडुरंगाचं नाव घेऊन रामकृष्ण हरी कोणी भेटलं तरी प्रेमाने रामकृष्ण हरी आमच्या मनात राम आमच्या जिवेत राम आमच्या मेंदू आम्ही सगळे रामकृष्ण हरीवाले होत